औरंगाबादचा पोलीस कुंभकर्णी निद्रेत झोपलेत की काय का तिने झोपेचं सोंग घेतलंय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली, कारण तक्रार नोंदवून तब्बल 20 दिवस उलटले तरी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मौलवीवर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. 18 सप्टेंबरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं औरंगाबादच्या एका मौलवीचा पर्दाफाश केला होता. त्यात अमुक एका झाडाचं फळ खाल्ल्यानंतर मुलगा वा मुलगी होत्या असल्याचा दावा होता. या सगळ्याबाबतचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला होता, मात्र सगळ्याला तब्बल 20 दिवस उलटून गेले तरीसुद्धा याबाबत औरंगाबादच्या पोलिसांनी आत्तापर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी विशाल करोळ आपल्यासोबत आहेत. विशाल, औरंगाबादचे पोलीस कुंभकर्ण झोपेत आहेत का असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे, कुठलीही हालचाल केली नाही, खरंतर ताबडतोब या मौलवीला अटक करायला पाहिजे होती, कुठे घोडं आडलं? अगदी खरं आहे गिरीश. खरं तर कायद्यानुसार ताबडतोब अटक करायला हवी होती, कारवाई करायला हवी होती, मात्र पोलिसांनी तसं केलं नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या कार्यकर्त्यांनी याबाबत औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांना निवेदनसुद्धा दिलं होतं आणि कारवाईची मागणीसुद्धा केली होती. त्यावेळेस याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र या सगळ्या घटनेला आता इतके दिवस उलटले तरीही अजून कारवाई झाली नाही, करू पाहू अशी उत्तरं देण्यात येत आहे. आपल्यासोबत या सगळ्याबाबत बोलण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले आत्ताच ते औरंगाबादमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटले, औरंगाबाद झोनच्या आयजींना ते भेटून आले. काय आश्वासन दिलंय त्यांना विचारूया. तुम्ही आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आयजी साहेबांना भेटून आले, काय त्यांनी आश्वासन दिलंय आता? त्यांना आताच मी निवेदन दिलं, जवळपास 15 ते 20 मिनिट चर्चा झाली, झालेलं सविस्तर त्यांना सांगितलं. का कारवाई झाली नाही त्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटलंय, त्यामुळे त्यांनी संबंधित PI ला फोन करून कारवाईचे आदेश दिले आहेत आणि पुढील 2 दिवसात यावर पूर्णतः कारवाई होईल असे मला आश्वासन दिले आहेत. मात्र असे सगळ्या बाबतीत कारवाई होणं खूप गरजेचं असतं असं वाटत नाही तुम्हाला? खरंच याबद्दल दुर्लक्ष होत आहे? बिलकुल, कारवाई व्हायलाच पाहिजे, कारण असं जर कोणी करत असेल तर तो गुन्हा आहे आणि गुन्हेगारावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण यामध्ये तर 3 प्रकारचे गुन्हे लागू पडतात, एक तर जाळपणा विरोधी कायद्याअंतर्गत, दुसरं अमुक फळ खाल्लेला मुलगा होईल किंवा मुलगीच होईल म्हणून गर्भलिंग चिकित्सा कायद्याअंतर्गत होऊ शकतं, आणि खोट्या जाहिराती प्रसारित करणं यावर देखील तुमचा सोशल मीडिया अंतर्गतला तो देखील गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे कारवाई ही व्हायलाच पाहिजे, जर कारवाई झाली तर पुढील असं कोणी करत तयार होणार नाही. आपण बघतोय गिरीश की 3 गोष्टींनुसार या सगळ्याबाबत कारवाई करता येऊ शकते, मात्र पोलिसांनी याबाबत कारवाई केली नाही. आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी IGची भेट घेतली आहे, विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली आहे आणि आता त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय. येत्या 2 ते 3 दिवसात याबाबत गंभीरतेनं कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. आता बघूयात खरंच औरंगाबाद पोलीस या सगळ्याबाबत कारवाई करून या मौलवीला बेड्या ठोकतात का ते. अगदी बरोबर विशाल, 3 आठवडे उलटून गेलेत, खरं तर कडक कारवाई व्हायला पाहिजे, कारण अशा कारवाईमुळेच भोंदू बाबा असतील किंवा भोंदू मौलवी असतील त्यांना वचक बसेल, मात्र असं काही औरंगाबादमध्ये झालेलं दिसत नाही. विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि जो तुम्ही संवाद साधला अनिच्छा